श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत 75वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा गांधीच्या प्रतिमेस पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी केले तर मुख्याध्यापक वीरेश थळगे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच 10वी व 12वी परीक्षेतील प्रशालेतील व माध्यमिक पहिल्या 3 मानकऱ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेच्या सहशिक्षिका सौ शैला बशवराज निंबाळ ह्या होत्या. तर सदर कार्यक्रमास गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ महानंदा श्रीशैल दुधगी, श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीशैल दुधगी, स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थळगे, विश्वनाथ थळगे, शिवशरण पॅटी सर दुधगी, प्रकाश दुधगी, रमेश दुधगी, तसेच वळसंग ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व सदस्य, मानकरी विद्यार्थ्याचे पालक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत शिवशरण, तानाजी जमादार, सुरेश पारसेट्टी, संजय कुमार धनसेट्टी, बाळकृष्ण गुंड, निळकंठ कवटगी, संतोष शिंदे, सीताराम भाऊरावडगी, श्रीमंतराजे भोसले, सिद्धारूढ हिरेमेट, संतोष कस्तुरे, वीरेश थळगे, गंगाधर बिराजदार, मल्लीनाथ गौडगाव, किरण भोसले, वैजीनाथ स्वामी, विजयालक्ष्मी थळगे, गंगा थळगे, स्नेहा विभोते, लिपिक राजश्री दुधगी, गौरीशंकर चनसेट्टी, कर्मचारी इरप्पा केसेट कट्टेपा कोळी, विनोद दुधगी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बसवराज दुधगी यांनी केले तर सूत्रसंचालन शशिकांत शिंदे यांनी केले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.